साधारणतः निवडणूक आयोगाच्या समितीची हरशी सांगता कधी यापूर्वी नसे, पण आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या पाठीमागचे कारण मिळवसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही, त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या उद्याची काळजी असते. दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं आणि तो गैरवापर आहे. याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्यानंतर त्या कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2 सिनियर मंत्री त्यांना अटक करणं, त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ED गैरवापर ह्या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं.